पाच राज्यांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून त्यापैकी चार राज्यांचे निकाल आज लाग लाग ला हे आज आता समोर येऊ लागले आहेत यामध्ये प्रामुख्याने राजस्थान छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमध्ये भाजपने मुसंडी मारल्याचं दिसून येत आहे तर काँग्रेसला केवळ तेलंगणामध्येच समाधान मानावं लागले नेमकं या निवडणुकीमध्ये कोणाला विजय मिळाला आणि कोणाचा पराजय झाला नेमकं राजकीय गणितं कशी चुकली व काय यामध्ये कोण कोणाला फटका बसला याबाबत आपण जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार वरखडे यांच्याशी आपण या संबंधित चर्चा करणार आहोत निवडणुकीतील गणित समजून घेणार आहोत नमस्कार सर लेट्स ऑफ मराठीमध्ये आपलं स्वागत नमस्कार चार राज्यांच्या आज जे निवडणुकांचे निकाल जाहीर झाले यामध्ये तीन ठिकाणी भाजपाला तीन ठिकाणी भाजपाला मोठ्या प्रमाणात यश मिळाल्याचं दिसून येते तर एकाच ठिकाणी केवळ काँग्रेसला समाधान मानावं लागतंय तर कसं पाहता तुम्ही या निवडणुकीकडे नाही या चार राज्यांच्या ज्या निवडणुका एकूण पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या त्यापैकी मिझोरामची मतमोजणी उद्या होणार आहे चार राज्यांच्या निवडणूक निकालाकडं पाहिलं तर मुख्यतः प्रादेशिक पक्ष असलेल्या तेलंगणा राष्ट्र समितीचा प तेलंगणामध्ये झालेला पराभव हे त्यातलं एक वैशिष्ट्य आहे बाकीची उर्वरित तीनही राज्य होती ती हिंदी भाषक प्रदेशातली होती आणि हिंदी भाषक प्रदेशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांचं कायम वर्चस्व असतं गेल्या पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीचा निकाल जरी आपण पाहिले तर त्यावरून असं लक्षात येतं की राजस्थानमध्ये पंचवीस वर्षांपासून दर पाच वर्षांनी सत्तांतर होतं तो सत्तांतरांचा ट्रेंड यावर्षी कायम राहिला ज्या पद्धतीनं राजस्थानच्या निवडणूक निकालाकडे पाहिलं जात होतं ते जर लक्षात घेतलं तर काँग्रेसनं तिथं इतके आरोप प्रत्यारोप आणि इन्कमशी असताना देखील चांगली लढत दिली असं म्हणता येईल याउलट मध्य प्रदेशामध्ये असं सांगितलं जात होतं की तिथं काँग्रेस आणि भाजपमध्ये रसिकेच होईल परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं नाही राज राजस्थानच्या तुलनेत मध्ये मद, तिथे अतिशय चांगली परिस्थिती असतानाही काँग्रेसला भाजपापेक्षा निम्म्याही जागा मिळू शकल्या नाहीत त्याचं कारण भाजपचा काँग्रेसचा फाजील आत्मविश्वास असं म्हणता येईल कारण दिग्विजय सिंग आणि कमलनाथ यांच्यामध्ये तिथं गडबाजी होती उमेदवारी वाटपावरून त्यांच्यामध्ये संघर्ष होता त्याचबरोबर समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष आणि आम आदमी पक्ष या पक्षांनी तिथं काही प्रमाणात जागा मागितल्या होत्या इंडिया आघाडीतील हे तीनही महत्त्वाचे घटक पक्ष होते परंतु कमलनाथ यांनी कोणत्याही प्रकारे तिथे तडजोड करायला नकार दिला आणि एकूण जर आपण मतांची टक्केवारी पाहिली तर अगदी दोन टक्क्यांच्या मतांचा फरक दिसतो त्यामुळं इथला फाजिल आत्मविश्वास आणि जागा न सोडण्याची किंमत काँग्रेसला मोजावी लागली असं एकूण निवडणूक निकालावरून दिसतं त्याचबरोबर छत्तीसगडच्या निवडणूक निकालाकडे जर आपण पाहिलं तर तिथं भाजप आणि काँग्रेसमध्ये रस्सी खेच होईल आणि काँग्रेस सत्तेवर येईल असं सर्वच सांगत होते एक दोन मतदात मतदान चाचण्याचा जर अपवाद केला तर बाकी सगळ्यांनी काँग्रेसची तिथं सत्ता येईल असं म्हटलं होतं परंतु तसं झालं नाही त्याचं कारण असं की काँग्रेसमध्ये तिथं प्रचंड गडबाजी होती पक्ष आणि सरकार यात वाद होते त्याचबरोबर काँग्रेसनं तिथं काही जे शब्द दिले होते मुख्यमंत्री अडीच वर्षानंतर बदलण्याचे आणि ते पाळले गेले नाहीत आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर हवाला प्रकरण बाहेर आलं महादेव ॲपच्या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री बघेल यांनाच पैसे दिल्याचं चर्चा झाली त्यांची मार्फत चौकशी झाली त्याचबरोबर त्या अगोदर देखील बघेल यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप झाले होते या सर्वांचा यांना त्या प्रकारे परिणाम छत्तीसगडच्या निवडणुकीवर झालेला दिसतो दलित आणि आदिवासी मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत भाजपनं द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती करून एक मोठी खेळी खेळली आणि त्याचा परिणाम मध्य प्रदेश आणि विशेषतः छत्तीसगडमधल्या आदिवासी भागातील ज्या भाजपाच्या जागा वाढलेल्या आहेत त्यावरून दिसून येतो सर तेलंगणात ते देखील केसीआरला मोठा फटका बसला त्याच्याकडं कसं पाहतात त्यामध्ये तेलंगणामध्ये सुद्धा त्यांना ते आता स्वतःला कमी जागा मिळाल्या गेल्या वर्षीच्या गेल्या पंचवर्षीच्या तुलनेत त्याकडे कसं पाहतं आंध्र प्रदेश आणि तेलंगा हे तेलंगणा ही दोन स्वतंत्र राज्य झाल्यानंतर गेल्या दहा वर्षापासून तिथं के चंद्रशेखरराव राव मुख्यमंत्री होते परंतु गेल्या काही वर्षामध्ये त्यांचं ज्या प्रमाणात तेलंगणावर लक्ष असायला हवं त्या प्रमाणात त्यांनी ते लक्ष ठेवलं नाही देशाकडं त्यांनी नजर वळवली आणि देश डोळ्यासमोर आणताना राज्याकडे मात्र दुर्लक्ष झालं त्याचं दुसरं आणखी एक कारण असं झालं की राज्यसभेमध्ये किंवा अन्य विधेयकावर भाजपला वारंवार तेलंगणा राष्ट्र समितीने पाठिंबा दिला त्याचबरोबर ते तेलगू देश हातीतला ते प्रमुख पक्ष त्याच्यात चंद्राबाबू नायडूंना अटक झाली आणि देश पक्षाला निवडणुकी अगोदर भाजपशी युती करू न देण्यामध्ये बी सी आर बी आर एसच्या चंद्रशेखर राव यांनी मोठी चाल केली त्याचा फटका या निवडणुकीत त्यांना बसलेला दिसतो विशेषतः महाराष्ट्रामध्ये चाल करून येण्याच्या त्यांच्या प्रयत्नामध्ये आपल्या राज्यात काय चाललं आहे आणि आपण एवढ्या योजना राबूनही त्या प्रत्यक्षात जनतेपर्यंत पोहोचतात की नाही हे पाहण्यात त्यांना वेळ मिळाला नाही आणखी एक महत्त्वाचं कारण असं की के चंद्रशेखर राव यांची कन्या के कविता ही म दिल्लीचा मध्य घोटाळा जे आहे त्याच्यात त्यांच्यावर संशय होता त्याची इडीमार्फत चौकशी झाली भाजपनं त्या त्यांना मदत केली आणि काही प्रमाणात क्लीन चिट दिली याउलट आपच्या आपविरुद्ध मात्र प्रचंड कारवाई केली त्याचा परिणाम असा झाला की लोकांना असं वाटायला लागलं की केंद्र के चंद्रशेखर राव ही भाजपची बी टीम आहे आणि आणखी एक सांगायचा मुद्दा असा की एम आय एम नावाचा जो पक्ष आहे जो हैदराबादचा मुख्यतः त्या परिसरात त्याचं वर्चस्व आहे हा देशभर काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवतो आणि त्यांचं होम राज्य असं म्हणजे ग्रहराज्य असलेल्या तेलंगणामध्ये मात्र तो फारशा जागा लढवत नाही यामुळे तो भाजपची बी टीम आहे अशा प्रकारचा प्रचार तिथं झाला आणि त्याचा फायदा अनायसे काँग्रेसला झाला शिवाय शेजारचा आंध्र प्रदेश जे आहे तिथले मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण तिनं गेल्या दीड वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात मोहीम बी आर विरुद्ध उघडली होती आणि निवडणुकीच्या तोंडावर तिनं काँग्रेसला पाठिंबा दिला त्याचाही मोठ्या प्रमाणात फटका बस बसला निवडणुका बघता त्यांनी महाराष्ट्राकडे लक्ष दिलं परंतु त्यांना स्वतःच्या राज्याकडे लक्ष देण्यात आलं नाही त्यामुळे कुठेतरी त्यांना हा फटका बसला दिसून येत आहे दिसून येते आता आपण या राज्यांचे निवडणुकांचे निकाल पाहता याचा आगामी काळात राज्यात महाराष्ट्रात देखील निवडणुका होणार आहेत तर त्याचा याच्यावरती काही परिणाम होईल असं काही वाटतं का तुम्हाला काही प्रमाणात परिणाम नक्कीच होईल मुख्यतः आता आपण जो उल्लेख केला के सी आर राव के सी आर राव यांचं तेलंगणातले काम तिथली शेतकऱ्यांना होणारी मदत हे सगळं पाहून महाराष्ट्रातले अनेक नेते त्यांच्याबरोबर गेले होते त्याच्यात धोंडगेंचा समावेश होता माजी आमदार भानुदास मुरकुट यांचा समावेश आहे घणेश्याम शेलार जे आपले श्रीगोंद्याचे नेते आहेत त्यांचा समावेश आहे जे गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होते त्यांचा फार थोड्या मतांनी बनराव पातपू पराभव झाला असे अनेक नेते जे शिवसेना भाजप काँग्रेस यांना कंटाळून तिथं पर्याय म्हणून के सी आर राव यांच्या पक्षात गेले होते त्यांचा या निवडणुकीच्या निकालानिमित्त भ्रमणाऱ्यास होण्याची शक्यता आहे आणि दुसरं कारण की तेलंगणातले पैसे वापरून ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्रांनी जाहिराती नह फ्लेक्स आणि तिथून सगळी रसद पुरवण्यात येणार होती ती रसद आता मिळण्याची शक्यता नाही त्यामुळं जे नेते गेले त्यापैकी काही नेते पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा विचार करू शकतात याशिवाय भाजपचं भाजपचं आणि त्यांचे जे मित्रपक्ष आहे महाराष्ट्रातले त्यांचं मनोधैर्य मात्र या निवडणूक निकालामुळे उंचावणार आहे काँग्रेसचं मात्र खच्चीकरण होणार आहे आणखी या निवडणूक निकालांचा परिणाम असा होईल की काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या बैठकीच्या बाबतीत जे जागा वाटपाचा निर्णय घेतला होता त्यासाठी एक समिती नेमली होती या समितीला ठराविक काळामध्ये लोकसभेचं जागावाटप करण्यास सांगितलं होतं परंतु काँग्रेसला असं वाटत होतं की पाच राज्यांपैकी किमान तीन राज्यात आपली सत्ता येईल आणि त्या बळावर प्रादेशिक पक्षाला किंवा आपल्याबरोबर युती करणाऱ्या पक्षावर आपण वजन वाढवून दबाव वाढवून जागा काही जास्त पदरात पाडून घेऊ शकू परंतु आता तसं राहिलं नाही तर इंडिया आघाडीतील जे घटक पक्ष आहेत ते मोठ्या प्रमाणात काँग्रेसची आपण निमित्तानं गोची करण्याची किंवा कुचंबणा करण्याची शक्यता आहे आणि काही जागा त्यांना कमी पदरात पाडून घ्यावं लागतील तरच इंडिया आघाडीची युती होऊ शकेल अन्यथा तिसरा आघाडीचा पर्याय जो आता गेल्या दोन दिवसापूर्वी तमिळनाडूमधून सुरू झाला व्ही पी यांचे यांचं स्मारक त्यांच्या राज्याच्या बाहेर पहिल्यांदा तमिळनाडूमध्ये झालं आणि त्याच्या उद्घाटनाला अखिलेश यादवांना एम के स्टॅलिन यांनी बोलावलं होतं या पार्श्वभूमीवर ही जी तिसरी आघाडी आहे हीच पुन्हा उचल खाते नहीं। 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 का हे पण या निमित्ताने पाहावं लागेल सर काँग्रेसनी पूर्ण देशभर भारत जोडो यात्रा काढली स्वतः राहुल गांधी देखील हजारो किलोमीटर चालले त्यांनी लोकांना भेटले आव्हान देखील केलं आणि त्यानंतर एक असं वाटलं होतं की राज्यात सत्तांतर होऊ शकतं हे जे काही निवडणूक आहे आगामी त्यामुळे सत्तांतर होऊ शकतं निवडणुकीत चित्र वेगळं दिसू शकतं एक असं चित्र सध्या निर्माण झालं होतं मात्र आत्ता सध्या जे निवडणुकांचे निकाल हाती आले आणि चारपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसला कमी मतं मिळाली आणि भाजप हा मोठा पक्ष ठरला तर कसं पाहता काँग्रेसचं नेमकं का हे भारत जोडो यात्रा ही अपयशी ठरली की राहुल गांधींचं जनतेशी एक नाळ ती जोडली गेली नाही हेच uh, मतपेटीतून दिसून आलं नाही नाही त्याचा अर्थ भारत जोडो यात्रा अपेशी ठरली असं नाही भारत जोडो यात्रेमुळे काँग्रेसला अनेक स्वयंसेवी संस्थांचा पाठबळ मिळालं आणि मुख्यतः कर्नाटकच्या निवडणुकीचे निकाल जर आपण पाहिले तर भारत जोडो यात्रेचा पहिला चांगला परिणाम म्हणजे तिथे दिसला परंतु काँग्रेसमध्ये एक फार मोठा दोष आहे नेत्यांनी करायचं आणि कार्यकर्त्यांनी आणि प्रादेशिक स्तरावरच्या नेत्यांनी शांत राहायचं आणि संघटनात्मक बांधणीकडे दुर्लक्ष करायचं अशा पद्धतीने पक्ष कुठं चालत नसतो भाजप हा क्रीडर बेस पक्ष आहे आणि ते चोवीस तास निवडणुकीचा विचार करतात साधं उदाहरण घ्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची चाणक्य नीती आपण जेव्हा म्हणतो त्या चाणक्य मुळे या पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालात भाजपाला चांगल्या जागा मिळालेल्या दिसतात वन बुट टेन युथ अशी त्यांची जी संकल्पना होती ही संकल्पनाच मुळात अशी की दर शंभर मतदानामागे मतदारामागे एक कार्यकर्ता त्यांनी नेमलेला होता आणि या मतदारांमध्ये वारंवार आपल्या योजना पोचवायच्या वा त्यांच्याशी संपर्क ठेवायचा त्यांच्या आडी अडचणी सोडवायच्या अशा पद्धतीनं काम चालू होतं याशिवाय ज्या रेवडी संस्कृतीचा सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार उल्लेख केला आणि रेवडी संस्कृतीवर टीका केली त्याच रेवडी संस्कृतीचा आधार आता सर्वच राजकीय पक्षांना घ्यावा लागतो आहे हमा सब नंगे होते याप्रमाणे तुम्ही जर विचार केला तर नेमकं निवडणुकीच्या काळात ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य देण्याच्या योजनेला पाच वर्षांची दिलेली मुदतवाज असेल लाडली बहूसारखी शिवराज शिव यांची योजना असेल अशा अनेक योजना जर आपण बघितल्या की महिलांना पाचशे रुपयाच्या गॅस सिलेंडर देऊ विशेषतः ज्या नवी उज्ज्वल योजना आहेत त्याच्या बाबतीतला उल्लेख करावा लागेल अशा अनेक योजना याशिवाय या निवडणुकीच्या काळात गृहमंत्र्यांनी जे मध्य प्रदेशामध्ये वक्तव्य केलं की राम मंदिराचा मुद्दा त्यांनी पुन्हा उपस्थित केला आणि हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे आलं ध्रुवीकरणावर भर दिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप जर विजयी झाला तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघातल्या पाच हजार लोकांना अयोध्याला नेऊ असं त्यांनी जे सांगितलं त्याचा मला वाटतं मोठ्या प्रमाणात एकंदरीत हिंदुत्वाचा मुद्दा हा यशस्वी टॅकल केलं असं अर्थात याला काही भाजपला दोष देता येणार नाही ना ना कारण कमलनाथ सुद्धा जय बजरंग करतच होते आणि वेगवेगळ्या मंदिरात जात होते राहुल गांधी सुद्धा वेगवेगळ्या यावेळेच्या निवडणुकीच्या वेळेला नाही पण मागच्या पाच वर्षाच्या निवडणुकीच्या वेळा जर आपण बघितलं तर त्यांनी मी ब्राह्मण आहे इथं असं सांगण्यापासून अजेंडा आहे आणि एक लक्षात घ्या ध्रुवीकरणाचं दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की राजस्थानमध्ये विधानसभेच्या दोनशे जागा आहेत या दोनशे जागांपैकी एकाही जागेवर मुस्लिमाला उमेदवारी न देता भाजपनं एवढं मोठं यश मिळवलेलं आहे म्हणजे ध्रुवीकरणाचा किती परिणाम होतो हे आपल्याला दिसू शकेल सर आता काँग्रेसला या चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले त्यामध्ये फक्त केवळ एकाच राज्यामध्ये काँग्रेसची सत्ता येते तर आता हे निकाल पाहता महाराष्ट्रात ज्या आगामी निवडणूक आहे त्यावेळेस काँग्रेसला कुठेतरी झुकतं माप घ्यावं लागेल का कारण आता हे महाविकास आघाडी अद्यापही त्यांची आहे त्यामुळे आता हे राजकीय गणित किंवा जे आकडेवारी ती काही कमी जास्त होईल काय वाटतं नक्की होईल हो आता हो बघा मागच्या एक पंधरा दिवसापूर्वी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कोणाच्या वाट्याला किती जागा येतील असंही एक फॉर्म्युला ठरलेला होता आणि तो फॉर्म्युला बाहेर आल्यानंतर काँग्रेसनी नाराजी व्यक्त केली होती काँग्रेसला असं वाटत होतं की पाच राज्यांच्या निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही एक पंधरा वीस जागा घेऊ पद पाडून घेऊ आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र कमी जागा देऊ परंतु आता या निवडणुकीच्या निकालानंतर तसं होईल असं वाटत नाही कारण काल रात्री उशिरा म्हणजे आज निवडणुकीचे निकाल असताना राष्ट्रवादी काँग्रेसनं काल संध्याकाळी शरद पवार गटानं आम्ही लोकसभेच्या पंधरा जागा लढवणार असं सांगितलं जे पंधरा दिवसापूर्वी शरद पवारांचा गट म्हणतो होतं की आम्ही अकरा बारा जागा लढू याच्यावरूनच हे सिद्ध होतं की शिवसेना म्हणजे जरी शिवसेनाच्या उद्धव ठाकरे गटात आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या काँग्रेसमध्ये जरी फूट पडली असेल तरी या निवडणुकीच्या निमित्तानं ते हे दोन्ही गट काँग्रेसला काँग्रेस दबाव आणून त्यांना कमी जागा घ्यायला भाग पडतील असं एकंदरीत चित्र दिसतं सर सुरुवातीला ज्यावेळेस निकालाचे आकडेवारी बाहेर येऊ लागले तर बरीचशी तफावत होती छत्तीसगडमध्ये अत्यंत चुरशीचा सामना चालू झाला होता काँग्रेस आणि भाजप एका वेळेस एक एक सेम टाईम होते दोघांचे विमंत्री पण त्यानंतर तफावत निर्माण झाली आणि आता त्यानंतर संजय राऊतांनी देखील आरोप केलेला होता की ई एम घोटाळा पुन्हा त्याच्यावरतीच आले की ईव्हीएम घोटाळा वगैरे असू शकतो त्यानंतर हे मतमधे फेरफार झाले असा आरोप त्यांनी केला होता नाही याला काही अर्थ नाही कारण काय माहिती का निवडणूक आयोगाने यापूर्वी वारंवार राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर आ, आ खुलं आव्हान दिलं होतं की तुम्ही ते सिद्ध करा परंतु असं कुठंही ते सिद्ध करू शकले नाहीत अर्थात राजकीय पक्षांना मर्यादा होत्या की मशीनशी हात न लावता किंवा दूरवरून छेडछाड करा तर असं कधी शक्य होत नसतं अर्थात एम शंभर टक्के बरोबर आहेत असं नाही कारण आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये बुलढाणा जिल्ह्यात आणि अमरावती जिल्ह्यात निवडणुकी निकालच बदलले होते ई एम एक कुठलंही एक मत आपलं की ठराविक उमेदवारालाच मतं मिळत होती हेही सिद्ध झालं होतं की जगातले अनेक देश असे आहेत की जे ई व्ही एम वापरत नाहीत त्यावेळेस ई एम हे ई व्ही एम मशीन जे आहे हे शंभर टक्के निर्दोष आहेत आणि शंभर टक्के दोषी आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने अर्थ काढतो मग असं म्हणता येईल की तेलंगणामध्ये काँग्रेसनंच ई व्ही एमचा वापर गैरवापर केला असं नाही म्हणता येणार ई व्ही एम हे ते टेक्निकली त्याच्या दोष असू शकतो पण सगळेच दोषी मशीन दोषी असतात असं नाही आणि आता व्ही हे दिलेच ना तुम्हाला चेक करायला की काही मशीन ठराविक प्रमाणात दिलेले त्यांनी ते प्रमाण आता वाढवावं लागेल म्हणजे कुणाला आपण मतदान केलं त्याच वेळेला आपल्याला कळतं त्याची चिठ्ठी पण आपल्याकडे येते त्यामुळं त्याच्यातले दोष दुरुस्त करता येतील परंतु ते वापरूच नका परत मत चिठ्ठीवर जा हा त्याच्यावरचा पर्याय नाही तर विधानसभा निवडणूक येऊन अनेकदा आगामी निवडणुकांची गणित जुळवली जाते आता या विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून त्याचा परिणाम लोकसभेवर किती होईल काय वाटतं तुम्हाला नाही खरं तर लोकसभेच्या निवडणुका ह्या वेगळ्या विषयावर होत असतात विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या विषयावर होत असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या वेगवेगळ्या विषयावर असतात देशाचे प्रश्न हे संरक्षण असतात परराष्ट्र व्यवहार असतं आर्थिक कारणं असतात राज्याचे निवडणूक हे वेगवेगळ्या स्थानिक प्रश्नावर असतात आणि लोकल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगवेगळ्या विषयावर असतात परंतु आता अलीकडच्या काळामध्ये राजकीय पक्ष हे थेट ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत त्याचं भांडवल करतात स्थानिक पक्षीय चिन्ह चिन्हावर सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुका अलीकडच्या काळात विशेषतः नगरपालिका महानगरपालिकाच्या होतात त्यामुळे नाही म्हटलं तरी आपण आत्ता आपण सगळेच अगदी राजकीय पक्ष आणि प्रसारमाध्यमं उपांत्य फेरीची निवडणूक म्हणून या पाच राज्यांच्या निवडणुकाकडे पाहत होतो आणि ही उपांत्य फेरी भाजपने जिंकली हे उघड आहे त्यामुळे याचा परिणाम काही प्रमाणात नक्कीच लोकसभेच्या निवडणुकीवर होणार आहे जर आता निवडणुकांचा निकाल पाहता भाजप पा, वरचड पक्ष ठरलेला आहे तर काँग्रेसला कुठंतरी आता आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते का खरं तर काँग्रेसला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे मागच्या वेळेला जेव्हा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पराभूत झाली आणि रा राहुल गांधी यांनी अध्यक्षपदा राजीनामा दिला त्यावेळेपासून ही चर्चा चालू की काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे अधिवेशन घेतलं पाहिजे परंतु काँग्रेस हा न हलणारा पक्ष आहे संघटनात्मक बांधणी असो किंवा अन्य काही किंवा परिवारवाद साधं उदाहरणं तु, तु, तुम्हाला मी सांगतो की उदयपूरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने असं ठरवतोय की एक कुटुंब एक उमेदवारी परंतु त्यांचा पर राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत खरगे त्यांच्याच घरात डबल उमेदवारी दिली त्यामुळे ठरवायचं एक आणि करायचं दुसरंच आणि काँग्रेस हा जरी इतिहासातला इतिहासकालीन जुना पक्ष असला स्वातंत्र्य संग्रामात त्याचं योगदान असलं तरी मला आत्ता असं सांगा की आत्ता सध्याच्या घडीचा जो चौथ्या पिढीतला युवक आहे युवकांचा काँग्रेसशी काय नाहिले युवकांसाठी काँग्रेसने काय कार्यक्रम दिले केवळ भाजपविरोध हे राजकारणात यशस्वी होण्याचं तंत्र नाही आणि मंत्र नाही आपण संघटनात्मक बांधणी किती कर, किती करतो लोकांना पर्याय काय देतो तुम्ही बघा ज्या ठिकाणी भाजपला पर योग्य पर्याय म्हणून तिथल्या लोकांनी काँग्रेस निवडलं mm. म्हणजे हिमाचल प्रदेश असेल कर्नाटक असेल किंवा अन्य असे पर्याय अन्य ठिकाणी जोपर्यंत होत नाही आणि देशपातळीवर जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत काँग्रेसला काही मला वाटत नाही फार काही अपेक्षा बाळगता येतील काँग्रेसला सुरुवात बदलल्यापासून अमूलाग्र बदल, बदल काँग्रेसला करावा लागेल म्हणजे म्हणजे ते जाता तुम्ही बघा राहुल गांधींनी चांगल्या काही योजना सुरू केल्या होत्या निवडणुकीद्वारे त्यांचे संघटनात्मक बांधणी करायची होती पण काँग्रेसचे हे ज्येष्ठ जे लोक जे नेते आहेत म्हणजे जे आता अशोक गेहलोत असतील कमलनाथ असतील किंवा अन्य हे असतील या सगळ्या लोकांनी ते विरोध करून हाणून पाडलं जोपर्यंत राहुल गांधी आपल्या निर्णयावर फम राहत नाही आणि ही ज्येष्ठांची जी हे आहे ती मुडीत काढून युवक चांगल्या युवकांची फळी तयार करत नाही तोपर्यंत काँग्रेसला काही फार भवितव्य असं मला वाटत नाही परंतु राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निकालातून एक स्पष्ट झालं की काँग्रेसला संधी आता प्राप्त झालेली आहे की गेल्या पाच वर्षापूर्वीच्या निवडणुकीमध्ये राजस्थानमध्ये सचिन पायलटला केंद्रातून पाठवण्यात आलं आणि सचिन पायलटनी अक्षरशः राजस्थान पिंजून काढला आणि काँग्रेसची नव्याने बांधणी केली आणि काँग्रेसला नव्वदहून अधिक जागा मिळवून नंतर काही अपक्षांच्या बसपाच्या पाठिंब्यानं काँग्रेसची तिथे सत्ता आली खरं तर ही सत्ता आणण्यामध्ये सचिन पायलट यांचा मोठा वाटा होता परंतु जेव्हा द्यायची वेळ आली त्यांना मुख्यमंत्री करण्याची वेळ आली तेव्हा मात्र काँग्रेसमधली गडबाजी उफाळून आली आणि ज्येष्ठांनी काँग्रेसचे जे पडद्यामागून जे सगळी सूत्र हलवतात ज्यांना दरबारी राजकारण असं म्हटलं जातं त्यांनी अशोक गेहलोतांच्या पारड्यात आपलं वजन टाकलं आणि सचिन पायलटला बाजूला ठेवलं त्याचा परिणाम आज राजस्थानमध्ये दिसतो तसाच परिणाम मध्य प्रदेशातमध्ये देखील झाला खरं तर गेल्या वेळेला मध्य प्रदेशात काँग्रेसला चांगल्या जागा मिळाल्या होत्या काँग्रेसची सत्ता पण आली होती त्यावेळी जरी त्यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवली असती पदाची आणि कमलनाथांना केंद्राच्या राजकारणात घेतलं असतं काँग्रेसचा तसाच प्रयत्न होता परंतु कमलनाथ आणि गेहलोत सारख्यांनी ते नाकारलं पक्षश्रेष्ठीं आव्हान दिलं आणि त्यांनी स्वतः पदं मिळवली त्याचा परिणाम असा झाला की मध्य प्रदेशातले काँग्रेस फुटली आणि ज्योतिरादित्य शिंदेंचा गट भाजपाला जाऊन मिळाला त्यामुळे आज भाजपची तिथं सत्ता आलेली होती सचिन पायलट मागे जर थोड्याशा आणखी काही आमदारांचं बळ असतं तर राजस्थानमध्येच देखील सचिन पायलट कदाचित भाजपमध्ये जाऊ शकले असते परंतु त्यांना तेवढं आमदारांचं बळ मिळालं नाही वीसच्या आसपासच ते घुटमळत राहिले आणि त्यामुळं त्यांचं पण एक लक्षात घ्या mm -hmm. mm -hmm. हो की काँग्रेस जे सोडतात म्हणजे हेमंत विस सरम्मा असतील किंवा अन्य असतील त्या लोकांचा भाजपमध्ये गेल्यावर बहुमान होतो परंतु काँग्रेसमध्ये असताना देखील त्यांना फारसं चीज होत नाही साधं उदाहरण घ्या एकोणीसशे एकाहत्तरपासून नगरच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे विशेषतः कोपरगाव संघातून बाळासाहेब हे निवडून जात होते परंतु इतक्या वर्ष प्रदीर्घकाळ निवडून जाऊन एक काँग्रेसच्या काळात त्यांना कधीही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही ते शिवसेनेत गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आणि अर्थराज्य मंत्रिपद त्यांच्या वाट्याला आलं राधाकृष्ण विखे देखील शिवसेनेत गेल्यानंतर पहिल्यांदा मंत्री झाले म्हणजे ही जी हे आहे की काँग्रेसला आपल्या नेत्यांचं महत्त्व ओळखता येतं की नाही याबाबतच साक्षकता आहे किंवा पराकुटीच्या गडबाजीमध्ये काँग्रेस अटकलेली असल्यामुळे त्या नेत्यांना मिळू दिलं जात नाही हे एक पक्षातून मिळणारी वागणूकच कुठेतरी काँग्रेसला पराभूतीला कारण हो ती काँग्रेसची मानसिकताच आहे कबड्डीचा खेळ किंवा खेकड्याचा जो खेळ असतो की एक खेकड्याला म्हणजे कितीही खेकड्या असले तरी एकही खेकड्या वर जाऊ शकत नाही कारण बाकी सगळे त्याला ओढतात तशीच काँग्रेसच्या लोकांची मानसिकता आहे की त्यांची गडबाजी इतकी आहे की मोठ्या कोणाला मोठं होऊ दिलं जात नाही म्हणजे तेच परस्परांचे पाय ओढतात तसं गडबाजी सर्वच पक्षात आहे भाजपत नाही का नाही भाजप आहे परंतु भाजपतल्या गटबाजीला कुठे मर्यादा आहेत काँग्रेसच्या गडबाजीला मर्यादा नाहीत ते परस्परांचा शेवट कसा होईल लक्ष देतात देता। आता ये दे दे गरस, या निवडणुकांच्या निकालावरून देशात ज्या आगामी निवडणुका होणार आहेत त्यामध्ये नक्कीच राजकीय गणित देखील बदललेली दिसतील तसेच काँग्रेसला देखील आता कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज या निवडणुकीच्या माध्यमातून आता दिसू आहे सर लेट्स ऑफ मराठीशी संवाद साधल्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद